का सुरू महत्त्वाच्या घडामोडी करतायत. काय आज विशेष, कशा पद्धतीने आपलं सगळं सुरू आहे प्रचार आणि काय आज आपण निर्णय घेता? खर तर स्पष्टच बोललं पाहिजे की साधारण 22-25 दिवसापूर्वी ज्यावेळेस काँग्रेस पक्षाने मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, त्यावेळेस जे सध्याचे उमेदवार आहेत आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्याबद्दल आमच्या सगळ्या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी होती. परंतु त्या सगळ्या नाराजी सोडून फक्त एक पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी पक्षाची भूमिका बरोबर घेतली आणि त्याच्याबरोबर काम करायची सुरुवात केली. या सगळ्या दरम्यान लोक जी संघटनेमध्ये जी नाराजी होती ती दूर करण्यासाठी जर आम्ही 25 गावामध्ये सभा घेतल्या, त्या लोकांची सगळी समजूत काढली, त्या सगळ्यांशी चर्चा केली आणि त्या माध्यमातून नंतर आम्ही मावळगाव, खंडाळा, शिरजगाव, घुमनदेव या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. नंतर नगरला या ठिकाणी फॉर्म भरायला गेलो, त्याच्यानंतर पदग्रहणाच्या कार्यक्रमात गेलो. या सगळ्या घडामोडी होत असताना अशी एक घटना अशी घडली की ज्याच्यामध्ये ज्यावेळेस नारळाचा कार्यक्रम निजर्नेश्वर या ठिकाणी होता, त्या ठिकाणी माझे वडील स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांबद्दल जे सध्याचे विद्यमान उमेदवार आहेत आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी त्यांच्याबद्दल काही गैरउद्गार काढले की ज्याच्या माध्यमातून त्यांना त्यांच्याबद्दल काही आरोप केले आणि त्याच्या माध्यमातून जी आम्ही प्रयत्न करत होतो की संघटनेमध्ये नाराजी काढता येईल, परत मनापासून चांगलं काम करता येईल, ही सगळी अडथळे निर्माण झाली. लोकांमध्ये एक मोठी परत रिॲक्शन तयार झाली की ज्या स्वर्गीय ससाणे साहेबांनी ही सगळी संघटना बांधली आणि त्यांच्याबद्दलच हे जर उमेदवार आज आरोप करत आहेत, त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचा अपमान करण्याची भूमिका त्यांची आहे, त्या माध्यमातून अशा पद्धतीचे जे उमेदवार आहेत त्यांचं काम करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मी कोणताही पक्ष सोडणार नाही, मी पक्षाशी बांधील आहे, परंतु ह्या निवडणुकीपुरतं ह्या उमेदवाराचं काम करण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे मी या निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे आणि या वेळेस जी मला जबाबदारी पक्षाने दिली आहे त्याचं मी सहऋणी आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये या पदावरती राहण्याची माझी कुठली इच्छा राहिलेली नाही, कारण की त्यांनी माझ्या वडिलांबद्दल अवमानकारक असे वक्तव्य केलेले, त्याच्यामुळे मी आज या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.